पेट्रोल डिझेलच्या कडाडलेल्या भावानं त्रस्त झालेल्या जनतेला अखेर आता केंद्र सरकारनं दिलासा दिलेला आहे. आता पेट्रोलच्या दरामध्ये घसरण होणार आहे. केंद्र आणि पेट्रोल कंपन्यांकडून 2.5 रुपयांची कपात होईल. यामध्ये केंद्रानं आपल्या सीमा शुल्कामध्ये 1.5 रुपयांची कपात जाहीर केली आहे. तर तेल कंपन्या 1 रुपयानं दर घटवणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरातून 2.5 रुपयांचा दिलासा मिळाला आहे. मूल्यवर्धित करामध्ये एवढीच म्हणजे 2.5 रुपयांची कपात करावी असं पत्र सर्व राज्य सरकारांना पाठवलं असल्याचंही जेटली म्हणालेत. आता सरकार या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातल्या जनतेला दिलासा देणार का, याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलवर संबंधित देशात सर्वाधिक मूल्यवर्धित कर आकारला जातोय. यामध्ये राज्याकडून महाराष्ट्राकडून 2.5 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. एक्साइज ड्यूटी हम लोग 1.5 रुपया 1.50 रुपये कम करेंगे और जो OMCs हैं वो 1 रुपये की कटौती अपनी प्राइसिंग में फैक्टर इन करेंगी. तो केंद्र सरकार की तरफ से हम लोग 2.5 रुपये तुरंत कंज्यूमर्स को इसका रिलीफ देंगे. पेट्रोल और डीजल दोनों पे 2.5 रुपये का रिलीफ देंगे और मैं उम्मीद करता हूं कि कई राज्य सरकारों सभी कुछ करना चाहिए. हम लोग उनसे बात भी करेंगे मुख्यमंत्रियों से कि तुरंत वो भी अपने निर्णय अनाउंस करें इस 2.5 रुपये को कम करने का अपने वैट में, ताकि कंज्यूमर को तुरंत 2.5 रुपये केंद्र से और 2.5 रुपये राज्यों से 5 रुपये की डीजल और पेट्रोल दोनों की कीमत में एक रियायत मिल सके.